आदरणीय देवेंद्र शेठ शाह, आदरणीय बाळा साहेब नाना, दत्ता शेठ थोरात, अजय जी घुड़े, बाळा साहेब थोरात जी, राजा बाबू थोरात, संजय वानखेले जी, राहुल जी पडवळ, प्रवीण जी थोरात आणि सुषमाताई शिंदे, संतोष जी गावडे, अरुणाताई थोरात आणि सगळेच व्यासपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर आज इथे समोर उपस्थित सगळेच बंधू भगिनी, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मी नमस्कार करते. इतक्या दिवसानंतर भेटल्यानंतर एवढा आनंद होतो आहे आणि असं वाटलं होतं की इतक्या कालावधी म्हणजे आपला जो हा गेले 8 महिने जसे आपल्या सगळ्यांचे गेले आहेत, एकदम त्रासाचे गेले आहेत, एकदम निराशाचे गेले आहेत, तर असं वाटलं नव्हतं की असा पण परत दिवस येईल की आपण सगळे भेटू शकू, एकत्र एक काही सण साजरा करू शकू. आणि खरंच या 8 महिन्यांमध्ये कळालं आहे की सोबत येणे, एकमेकांना भेटणे, आपल्या दरवर्षाप्रमाणे जसं आपण सण साजरे करतो ते नाही केले आणि किती निराशा पैदा होते मनात, तर त्याची जाणीव यावर्षी खूप झाली आहे. सगळ्यात पहिले मी सगळ्यांना एक विनंती करेल की आपण सगळ्यांनी 1 मिनिटासाठी उभं राहावं आणि आपल्यामध्ये आज जे लोक नाही आहे, आपले सहकारी, आपले मार्गदर्शक मुन्ना शेठ असतील किंवा उत्तम शेठ थोरात असतील आणि अनेक जण आहे जे दुर्दैवाने आज आपल्यासोबत इथे नाही आहे, तर आपण त्यांना सगळ्यांना 1 मिनिटासाठी उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हावी अशी माझी. ओम शांती. धन्यवाद. जिवाळा परिवार दरवर्षी दिवाळीच्या वेळेस एक खूप चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी इथे आयोजित करतो आणि आपण गेल्या इतक्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहिलं आहे की ते किती मेहनत घेतात हे कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी इथे आणायला. यावर्षी करोनामुळे आपल्याला काही नेहमीप्रमाणे सण साजरे करता नाही आले आणि तरीही इतके सगळे आपल्या रस्त्यामध्ये ऑब्स्टिकल्स असूनही त्यांनी आज आपल्यासाठी हा जो इथे कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी मला खरंच त्यांचं फार कौतुक मानावं वाटतं. आणि आपण सगळ्यांनी ज्यांनी याच्यात सहभाग घेतला आहे, इतक्या उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सहभाग घेऊन जे आपले कला सगळ्यांसमोर प्रदर्शित केले आहे, तर तुमचं सगळ्यांचं पण मला खरंच फार कौतुक वाटतं. मी समजू शकते की इतका वेळ, इतक्या त्रासाचे 8 महिने आपल्या सगळ्यांचे आयुष्यात गेले, तेव्हा मनात खूप निराशा पैदा होते, आपल्या ओळखीच्या पाळखीजांना आपण भेटू नाही शकत आणि बरेच लोक आपल्या नियर अँड डिअर वन सगळे इतके त्रासातनं गेलेले आहेत, कोणा सगळ्यांना किती शरीराचे त्रास झाले आहेत, आरोग्याचे त्रास झाले आहेत आणि दुसऱ्यांचं हे इतकं दुःख बघून खरंच सण नसो किंवा काही पण आनंदाचा क्षण नसो तो साजरा करावा नाही वाटत, पण हेच आहे आयुष्याचं नाव आणि आयुष्य असंच पुढे जातं आणि तेच तुम्ही सगळ्यांनी हा जो तुमच्यातला फायटिंग स्पिरिट दाखवला आहे आणि या सगळ्यांना दुःखांना मात देऊन जे रोजच्या आयुष्याला तुम्ही सुरुवात केली आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं फार कौतुक आहे. आम्ही आता फोटो पाहिले जे रांगोळी, किल्ले, वेशभूषा स्पर्धांमध्ये तुम्ही जे उत्साह दाखवला आणि हे बघून इतकं कौतुक वाटतं की आपल्या तालुक्यात, आपल्या शहरात एवढे टॅलेंटेड लोक आहे, एवढे एन्थुझियाझम आहे, इतका उत्स्फूर्तपणा नेहमी ते दाखवतात. आणि आम्ही जेव्हा तुमचे सगळ्यांचे कलाचं प्रदर्शन या व्यासपीठावर पाहतो तेव्हा आम्हाला इतकं कौतुक वाटतं आणि असं वाटतं की आपला तालुका काही कोणत्याही शहरांच्या मागे नाही, हा ग्रामीण भाग वगैरे बिलकुल वाटत नाही, असं वाटतं की तुमची जी कला आहे ती बिलकुल शहराच्या लेवलवरती, त्या लेवलचा टॅलेंट आहे तुमच्या सगळ्यांमध्ये. आणि खरंच ज्यांनी इथे विजेते निवडले आहेत त्यांना किती त्रास झाला असेल मी समजू शकते, कारण एकापेक्षा एक सगळे बढिया होते. पण मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना आता खूप उत्सुकता आहे की खूप दिवस झाले आहेत तुमचं हे कॉम्पिटिशनपासनं आणि तुम्हाला सगळ्यांना फार उत्सुकता आहे बघायला की तुम्हाला तुमचा कोणता नंबर आला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते तुमच्या या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. आणि जिवाळा परिवार आणि देवेंद्र शाह फाउंडेशन, रजनी प्रकाश फाउंडेशन यांचं खूप कौतुक करते,
कारण इतकं कठीण काम ह्या सर्वांनी या लॉकडाऊनच्या काळात आंबेगाव तालुक्यात केलं आहे. त्यांची रात्री आणि दिवस त्यांनी कसं म्हणजे मन ओतून जे लोकांची जनतेची सेवा केली आहे अशा काळात जेव्हा आपल्याला माहीत नव्हतं या करोना महामारीची गंभीरता आपल्याला माहीत नव्हती जेव्हा त्यांनी त्याला आपण मात कसं देऊ शकतो त्याला प्रोटोकॉल काय फॉलो करायचं आपल्याला जेव्हा हे काही माहीत नव्हतं तेव्हाही रात्र आणि दिवस हे लोक तुमच्या सेवेसाठी तालुक्याच्या सेवेसाठी झुटून होते. आणि हे सगळं करणं फार कठीण आहे कारण जसं आपल्या मनात निराशा आली घरात बंद राहून इतकं सगळं आजूबाजूला दुःख बघून यांच्या पण मनाची काय अवस्था असेल आणि ते सगळं एकीकडे सोडून जनतेची सेवा करायची त्यानंतर असले कार्यक्रम आयोजित करायचे याच्यासाठी कारण लोकांच्या आयुष्यात आपण थोडंफार आपल्या पद्धतीने काहीतरी आनंद देऊ शकू म्हणून तर हे सगळं करणं फार कठीण आहे फार फार कठीण आहे. आणि म्हणून मला ह्या सगळ्यांचं एवढं कौतुक वाटतं आणि हे सगळ्यांनी आपल्याला आपल्यासमोर एक इतकं चांगलं उदाहरण मांडलं आहे की उद्या कोणतीही वाईट वेळ आली तरी आपण जनतेसाठी जे काम आपलं जे कर्तव्य आहे ते आपण केलंच पाहिजे अचूकता केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना सगळ्यांना माझा मानाचा मुजरा आणि तुम्हाला सगळ्यांना मला परत मी एकदा धन्यवाद देते इथे आज आल्याबद्दल. मला खूप आनंद होतो आहे सगळ्यांना भेटून सगळ्यांना बघून 8 महिन्यांनंतर आणि देव करो की ही महामारी आता बस लवकर संपू आणि असंच आपण आधीप्रमाणे भेटत जाऊ मिळत जाऊ. सगळ्यांना फार उशिरा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.